सांगली जिल्ह्यात पेरणी झालेल्या अल्पशा क्षेत्राला आता पावसाची ओढ लागून राहिली आहे. जिल्ह्यात पावसाअभावी 2.25 लाख हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे, तर दुसरीकडे बियाणे आणि खतांच्या गोदामात कोट्यवधी रुपयांचा माल पडून असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागात भात, सोयाबीन आणि भुईमुगाची पेरणी झाली असली तरी पावसाने पिकांची वाढ खुंटली आहे, त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. सांगली जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यातही पाऊस न पडल्याने पेरण्यांवर परिणाम झाला आहे. चालू वर्षी खरीप हंगामासाठी 2,30,060,000 हेक्टरवर विविध पिकांच्या पेरणीची शक्यता आहे. कृषी विभागातर्फे तयारी सुरू केली होती. ज्वारीचे सर्वाधिक 64,000 हेक्टर क्षेत्र आहे. सोयाबीन 58,800 हेक्टरवर पेरणी होईल. हंगामासाठी 1.25 लाख टन खत लागेल. युरिया, DAP, SSP, MOP याशिवाय अन्य मिश्र खते मागवण्यात आली आहेत. मागणीनुसार निम्म्या अधिक खताचा पुरवठा झाला आहे, परंतु पावसाअभावी खत पडून राहिल्याचे दिसून येते. पेरण्यांसाठी 50,229 क्विंटल बियाण्याची मागणी नोंदवली आहे. सरकारी आणि खाजगी कंपन्यांकडून खते आणि बियाण्यांचा पुरवठा सुरू झाला आहे, मात्र पावसाअभावी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी स्वरूपाचा पाऊस झाला आहे, मात्र मान्सूनचा पाऊस म्हणावा तसा नसल्याने पेरणी केलेल्या व पेरणीअभावी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे.